चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा. तापमान वाढीची कारणे सांगतो. दरवर्षी काय म्हणलं की उन्हाचा पारा एक अंशाने वाढत चाललाय. मग त्याची कारण सिमेंटचे जंग झाले, सिमेंटचे रोड झाले. मग या पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळं की पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळं की पाऊस वाढला. पण आता भविष्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला या पावसाला रोखावं लागेल. त्यासाठी आपल्याला झाडं लावावं लागतील. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तुमचे पुण्याला नातेवाईक असले तर नातेवाईकाला विचारा पाऊस चालू असताना विचारा तुमच्या पुण्याकडे पाऊस चालू आहे का, ते म्हणतात हो चालू आहे. तर तुम्ही विचारलं कसा चालू आहे, ते म्हणतात रिमझिम चालू आहे. पण त्यांनी तुम्हाला उलट प्रश्न विचारला तुमच्या जामखेडला पाऊस चालू आहे का, तुम्ही म्हणतात हो चालू आहे. तुम्ही म्हणता आमच्या पुरावून पाणी गेलं, गावात वाड्याचं पाणी घुसलं, रान खडू खडू गेले असं म्हणतात. कारण की आपल्याकडे झाडं नाही आणि पुण्याच्या ठिकाणी खूप झाडं आहेत. जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो आणि जितकी झाडं कमी तितका पाऊस मुसळधार पडतो. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. तर माझं म्हणणं एक आहे, आता कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या जगाला दाखवून दिलं ऑक्सिजन नसल्यामुळं खूप लोकांना आपल्याला जीव गमवावे लागले. तर आपल्याला ऑक्सिजन कोण देतो, तर झाडं देतात. तर माझं म्हणणं प्रत्येक एक आहे की आपल्या घरी जर 5 व्यक्तीचं कुटुंब असलं तर कमीत कमी आपल्या घरच्या पुरत्या ऑक्सिजन देणारे 5 झाडं लावा. त्यामुळे काय होईल, आपल्याला ऑक्सिजन भेटत आणि या पृथ्वीचं तापमान कमी होण्यास मदत होईल. जर तापमान वाढत गेलं तर आपल्याला काय काय कारण पुढे भोगावं लागले हे तुम्हाला ती सांगणारच आहे. पण हे तापमान कमी करण्यासाठी आपल्याला झाडं लावावं लागतील. झाडं लावले की या पृथ्वीची जमिनीची धूप थांबते आणि पृथ्वीचं तापमान कमी झालं तर निसर्ग लहरी होणार नाही, रुद्ररूप धारण करणार नाही आणि सगळीकडं पाऊस समतोल प्रमाणात पडेल. म्हणून झाडं लावणे ही काळाची गरज आहे. तसे चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा.